धोरणात्मक स्पष्टता या निवडणुकीमध्ये काही नाहीये. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा एका बाजूला फक्त वारसा सांगता, पण संसदेत जाऊन कोल्हापूरच्या विकासासाठी तुम्ही काय भूमिका घेणार हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. यात्रेत आम्हाला पूर्वी ट्रॅक्टर मिळायचे, त्याला किल्ली लावली की ट्रॅक्टर पळायचा आणि किल्ली संपली की ट्रॅक्टर आहे तिथं थांबायचा. आत्ताच्या विद्यमान उमेदवारांची अवस्था किल्ली फिरवणारा एक वेगळा आहे आणि पळणारे शाहू महाराज थोडेच आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये राज्यशास्त्राचा उत्तम अभ्यास असणारा एक नेता 2019 ते 2024 पर्यंत 800 ते 1000 कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये घेऊन येणारा नेता आणि ज्या काळामध्ये कोविड सुरू होतं त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाची काळजी घेणारा नेता म्हणून आपण प्राध्यापक संजयदादा मंडलिकांकडे बघितलं पाहिजे. जनतेच्या आरोग्याचा प्रश्न कोविडच्या काळात निर्माण झाल्यानंतर वाड्याच्या चिरेबंदी दगडात राहणारे आत्ताचे शाहू महाराज याचा विचार आपल्याला करावा लागेल. त्या काळामध्ये प्राध्यापक संजयदादा मंडलिक ग्रामीण रुग्णालयाच्या सशक्तीकरणासाठी फिरत होते, खासदार किचन सुरू केलं होतं, त्या काळामध्ये बेड उपलब्ध करून देण्याचं काम दादाने केलं होतं. काम करणारा कोण आणि फक्त वारसा चालत आलाय पण कर्तृत्व शून्य आहे असं सांगणारा कोण याचा विचार करा. कागल तालुक्यातून 1.5 लाखाचं लीड तर द्यावं लागेलच, पण खासदार संजय मंडलिकांना पुन्हा एकदा संसदेत पाठवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. ही जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी पार पाडा एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि शेवटी एवढंच सांगतो, अजून दूरवर क्षितिज आमचे, अजून जायचंय पुढे, पुन्हा नमो वादळ वारे, पुन्हा उभारू शुभ्र शिरे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.